भाजपाचा आधार मिरज मतदार संघाचे काळजीवाहू नेतृत्व सेवाभावी वृत्ती व कुशल संघटन याचा वारसा मिळालेले माजी सामाजिक न्यायमंत्री विद्यमान आमदार माननीय सुरेशभाऊ खाडे यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा। भारतीय जनता पार्टी मिरज विधानसभा क्षेत्र। ओबीसी आरक्षण रद्द विरोध येत्या 3 जून रोजी सांगली जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा। ओबीसी संघटनेच्या बैठकीत निर्णय। ओबीसी आरक्षण रद्द करण्याचा निर्णय नुकताच सुप्रीम कोर्टाने घेतला आहे। या निर्णयाविरोधात आज मंगळवारी सांगली जिल्हा परिषद अध्यक्षा प्राजक्ता कोरे यांच्या निवासस्थानी ओबीसी समाज बांधवांची बैठक पार पडली। या बैठकीत आरक्षण रद्दच्या निर्णयाचा निषेध करण्यात आला। सुप्रीम कोर्टात राज्य सरकार आपली बाजू मांडण्यात अपयशी ठरल्यानेच मराठा पाठोपाठ ओबीसी आरक्षण रद्द करण्याचा निर्णय सुप्रीम कोर्टाने घेतल्याचा आरोप अध्यक्षा प्राजक्ता कोरे व माजी महापौर संगीता खोत यांनी केला आहे। यावेळी स्थायी समिती सभापती पांडुरंग कोरे, नगरसेवक प्रकाश ढंग, उर्मिला बेलवलकर, विठ्ठल खोत, अमर पडळकर, छाया हक्के यांच्यासह प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते। ओबीसी आरक्षण रद्द करण्यासाठी हा अतिशय राज्यशासनाचा चुकीचा निर्णय आहे। 18 वेळा सुप्रीम कोर्टाने अहवाल पाठवल्यानंतर राज्यशासनाने त्याला उत्तर दिलेलं नाही, त्यामुळे आज आम्ही या बघ्यावरती सर्व ओबीसी पदाधिकाऱ्यांची बैठक पार पडलेली आहे। यामध्ये आम्ही 3 तारखेला या ओबीसी आरक्षणाविरुद्ध आम्ही मोर्चा काढणार आहोत। जिल्हाधिकारी कार्यालय प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी हा मोर्चा होणार आहे। त्यामध्ये सर्व ओबीसी नागरिक सहभागी होणार आहेत। ओबीसी समाजावर मोठा अन्याय केलेला आहे आणि ह्या अन्यायाच्या विरोधात आम्ही पूर्णपणे लढणार आहोत। रस्त्यावर यायला लागलं तरी चालेल, आज कितीही मोठ्या प्रमाणात आंदोलन छेडावं लागलं तरी चालेल, पण ते आम्ही आंदोलन केल्याशिवाय राहणार नाही। यूट्यूबवर सर्च करा तिसरा डोळा। तिसरा डोळा चॅनलला सबस्क्राईब करा आणि नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा।